नमस्कार, आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हरितालिकेची कथा सांगणार आहे। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती। पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा। मी कोणत्या पुण्याईने आपले पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस। ते व्रत एक। हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं। ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आत्ता सांगतो। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्ष तर झाडाची पिकली पान खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली। इतक्यात तिथं नारद मुनी आले। हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे। त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविला आहे, म्हणून इथं मी आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला, त्याने ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तेथून वैष्णूकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं। तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे। असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं। तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली, जवळच एक गुहा आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास, तिथं माझं लिंग पार्वती सह स्थापिलस, त्याची पूजा केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं। नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली, मी गुप्त झालो। पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत तुझ्या विसर्जन केलीस, मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस। इतक्यात तुझा बाप तिथं आला, त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं। मग तू सर्व हकीकत सांगितलीस। पुढे त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं, तुला घेऊन घरी गेला। मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली। अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली, याला हरितालिका व्रत असं म्हणतात। धन्यवाद।